नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण घड्याळात वेळ पाहणे शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून याबद्दल आणखी जाणून घेऊया. शेवटी 12 वाजले आणि चंदाने आपले बूट घातले. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की 12 वाजता घड्याळाचे काटे कसे दिसतात? अगदी बरोबर, तासाचा काटा अशा प्रकारे 12 ह्या अंकावर असतो आणि मिनिटाचा काटा सुद्धा 12 ह्या अंकावरच असतो. चंदाने जेव्हा आपले जादूचे बूट घातले तेव्हा ती अशा जागी पोहोचली. चंदाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की ती अशा एका दुनियेत पोहोचली आहे जिथे तिच्या अवतीभवती अक्रोडच अक्रोड आहेत. पुन्हा एकदा तिथे परी आली. ती चंदाला म्हणाली की घड्याळात 2 वाजेपर्यंत ती जितके पाहिजेत तितके अक्रोड गोळा करून आपल्या सोबत घेऊन जाऊ शकते. चंदाला तिथे एक टोपली मिळाली आणि ती त्याच्यात अक्रोड गोळा करू लागली. आता चंदाने तिच्या घड्याळात वेळ पाहिली तर घड्याळातील काटे अशा प्रकारे होते. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की आता चंदाच्या घड्याळात किती वेळ झाली आहे? तुम्ही पाहिजे असल्यास हा व्हिडिओ थांबवून ह्याचे उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांनो, तुम्ही याचे अगदी बरोबर उत्तर शोधले. चंदाच्या घड्याळात आता तासाचा काटा 1 आणि 2 मध्ये आहे. तर हा झाला 1 तास आणि मिनिटाचा काटा 4 या संख्येवर आहे. तर हे किती मिनिट झाले? हो, 4 × 5 किंवा 20 मिनिटे. अशा प्रकारे चंदाच्या घड्याळात आता वेळ झाली आहे 1:20. चंदा इतकी आनंदी होती की तिला वेळेचे भानच राहिले नाही. आता जेव्हा तिने घड्याळात पाहिले तेव्हा 1:50 झाले होते. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की 1:50 झाली असताना घड्याळाचे काटे कसे दिसतील? कारण 1:00 झाली आहेत. तासाचा काटा 1 आणि 2 संख्येच्या मध्ये असेल आणि 50 मिनिटांवर मिनिटाचा काटा कोणत्या संख्येवर असेल? हे खूप सोपे आहे. जसे आपण मिनिटाची वेळ जाणून घेण्यासाठी घड्याळातील संख्येला 5 गुणतो, मिनिटाचा काटा कोणत्या संख्येवर हे जाणून घेण्यासाठी आपण ह्याच्या उलट म्हणजे मिनिटाला 5 भागले पाहिजे. 50 ला 5 भागले तर किती होतील? अगदी बरोबर, 10. म्हणून मिनिटाचा काटा 10 संख्येवर असेल. अशा प्रकारे आपण 1:50 ही वेळ घड्याळात दाखवू शकतो. चंदा अजूनही अक्रोड गोळा करण्यात मग्न आहे. घड्याळात 2 आणि चंदाला समजले देखील नाही. चंदा आणखी भरभर अक्रोड जमा करू लागली. त्या धावपळीत तिचा एक बूट तिथेच राहिला आणि चंदा आपल्या टोपली सोबत जादूने आपल्या घरी पोहोचली. चंदा उदास होती कारण तिचा बूट हरवला.
आणि सोबतच ते घड्याळ देखील अदृश्य झाले. पण चंदा आपली अक्रोडची टोपली पाहून खूप आनंदी झाली आणि आनंदाने ती अक्रोड खाऊ लागली. आता त्या जादूच्या घड्याळाचे काय झाले हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून घड्याळात वेळ पाहणे ह्या बाबत आणखी जाणून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या संबंधित काही सामान्य चुका पाहूया.